नमस्कार, मी ऐश्वर्या. दैनिक बोंबाबोंब मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलोय व्हिक्टोरिया मूवीच्या प्रीमियरला आणि तुम्ही पाहताय आज आपल्या सोबत आहेत मृणाल मॅम. मॅम कशा आहात? मस्त. तू कशी आहेस? एकदम मस्त. भीती वाटते की नाही वाटली? मागणं एक असा हात येईल असं वाटलं की नाही? खूप खूप छान मॅम. मॅम तुम्हाला कसं वाटतंय, विराज सरची मूवी येते ॲज अ डिरेक्टर म्हणून, तर तुमच्या काय भावना आहेत? खूप आनंद होतोय. त्याचं ड्रीम होतं लहानपणापासून रायटर डिरेक्टर बनण्याचं, आणि त्या दिशेने त्यांनी पहिलं दमदार पाऊल टाकलेलं आहे. मला वाटतं खूप मराठीमध्ये वापरला न जाणारा जॉनर घेऊन त्यांनी त्याचा पहिला सिनेमा बनवला आहे. आणि इट्स आपण म्हणतो असं इट्स डिफरंट, बट इट्स रिअली डिफरंट. आणि सर्वच अंग त्याची उत्तम झाली आहे. त्याचं छायाचित्रण असेल, त्याचं बॅकग्राऊंड स्कोर असेल, अभिनय असेल, स्टोरी असेल, डायरेक्शन असेल. मला वाटतं लोकांच्या रिॲक्शन्स बघून असं वाटतंय की लोकांना आवडला आहे सिनेमा. पण मॅम जेव्हा ही स्टोरी तुम्ही ऐकली असेल, पाहिली असेल, तर मराठीमध्ये शक्यतो हॉरर मूवीज फार कमी आहेत, मग सुरुवातीला थोडी भीती वाटली होती का? नाही, मला लहानपणापासून त्याचं माहीत होतं की त्याचं पहिली फिल्म ही हॉररच असणार, कारण त्याला स्वतःला हॉरर फिल्म्स भयंकर आवडतात आणि दुसऱ्यांना हात धरून बसवून दाखवायला पण खूप आवडतात, त्यामुळे ह्या प्रेक्षकांचा हात धरून त्यांना हॉरर मूवी दाखवली. नक्कीच नक्कीच मॅम. विराट सर डिरेक्टर म्हणून त्यांनी पदार्पण केलं आहे, सो त्यांनी डिरेक्ट केलेली मूवी तुम्ही कधी करताय? तो मला रोल ऑफर करेल तेव्हा. आय एम वेटिंग. ओ, म्हणजे हे आमच्यासाठी पाहण्यासाठी नक्कीच खूप छान असेल. आणि तुम्ही या मूवीला किती रेटिंग द्याल ॲज अ डिरेक्टर म्हणून आणि आई म्हणून? मला वाटतं की हे अयोग्य होईल मी रेटिंग देणं, पण लोक काय रेटिंग देतात याच्याकडे माझं सध्या खूप लक्ष आहे आणि चांगलं रेटिंग मिळतंय असं दिसतंय. सो थँक्यू सो मच मॅम. थँक्यू.